सुप्रीम कोर्टाचा निकाल महत्वपूर्ण आहे या निकालामुळं राज्य सरकारला धोका नसल्याचं स्पष्ट झाल्याचं मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय आणि त्याच विषयी त्यांच्यासोबत केली आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय आज आलेला आहे ज्याची सगळेजण वाट पाहत होते तो निर्णय आज आलेला आहे त्याच विषयी बोलण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सर आपल्याबरोबर आहेत आज जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे जे आहेत ती अधोरेखित झालीत पहिला मुद्दा म्हणजे राज्यपाल हे घटनेनुसार यांनी वागलं पाहिजे राज्यपालांना घटनेची चौकट मोडता येत नाही आणि राज्यपालांनी जरी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय ते असं विशेष सत्र बोलू शकतात ही बाब मान्य केली आहे परंतु त्याकरता त्यांच्याजवळ पुरेसं तशी कागदपत्रं किंवा पुरेसा पुरावा त्यांच्याजवळ उपलब्ध असावा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने राज्यपालांकडे कुठली तथ्य अशी होती जी बघितली त्यावेळेला त्यांच्या दृष्टीक्षेपात असं पडलं की राज्यपालांचं ज्यांनी ज्या तथ्याच्या आधार त्यांनी विशेष सत्र बोलावलं त्यावरून त्यांची ती कृती अयोग्य होती असं स्पष्ट मत नोंदवलेलं आहे हे मत नोंदवत नसताना हेही त्यांनी सांगितलं की राज्यपालांची कृती अयोग्य जरी होती तरी त्याचे पडसाद म्हणजेच आम्ही घड्याळ्याचे काटे उलटे फिरू शकत नाही म्हणजेच पूर्वीच्या सरकारची आम्ही नियुक्ती करू शकत नाही ही बाब देखील स्पष्ट केली कारण तत्कालीन मुख्यमंत्री यांनी राजीनामा स्वखुशीने दिला आहे ही बाब देखील त्यांनी स्पष्ट केली अपात्रता घोषित करण्यासाठी काही टाईम दिला आहे का अध्यक्षांना नाही अध्यक्षांना काही टाईम दिला नाही परंतु त्याने टाईम फ्रेममध्ये बाबतीत निर्णय घ्यावा ही बाब स्पष्ट केली आहे व्हीप कुणाचा या संदर्भातला जो निर्णय होता तो पॉलिटिकल पार्टीने घ्यावा आता पॉलिटिकल पार्टी आज मितीस म्हणजे मी सोळा आमदारांबद्दल बोलत नाही मी उर्वरित जे चोवीस चोवीस शिंदे गटातले आमदार आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आज पॉलिटिकल पार्टी ही निवडणूक आयोगाने शिंदे गटाला रेकग्नाइज केलं आहे त्यांनी व्हीप केलं आहे परंतु शिंदे गटाने भरत गोगावलेची नियुक्ती रद्द केली आहे म्हणजे त्रांगणं कशा रीतीने सर्वोच्च न्यायालयाने सोडवलेलं आहे हे निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्याशिवाय लक्षात येणार नाही आताचं जे विद्यमान सरकार आहे त्याला काही धोका आहे या निर्णयामुळे या निकालामुळे विद्यमान सरकारला कुठलाही धोका पोहोचू शकत नाही आणि धोका नाहीच आणि कीच आजचा जो निर्णय आला आहे त्याच्यामुळे आता जे विद्यमान सरकार आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे असं वक्तव्य जे आहे उज्ज्वल निकम सर यांनी केलेलं आहे कल्पना आजकर सुर लोकशाहीने रोज नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा